पत्रकाचा हात माझ्या चॅनलवर सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात की धावजी पाटलांची सेवा, धावजी पाटलांची पूजा कशी करायची. आज सर्वांचे प्रश्नांचे उत्तर दिले जाईल. तरी काय काय मी व्हिडिओ बघितले यूट्यूबवर तर धावजी पाटलांबद्दल, तर मोठे मोठे गुरुवर्य किंवा त्यांचे चेले असे म्हणतात की पाटलांची पूजा घरी चालत नाही. पण माझा एक क्वेश्चन आहे त्यांना व तुम्हाला सुद्धा, जेव्हा आपण काळूबाईचे दर्शन करतो तेव्हा काळूबाईचं दर्शन झाल्यानंतर धावजी पाटलाला जावं लागतं हे आपल्याला सर्वांना माहीत आहे, सांगायची गरज नाही. तर देवीसुद्धा अशी म्हणते की जेव्हा तू माझं दर्शन घेशील आणि माझ्या भावाला किंवा माझ्या धावजी पाटलाकडे नाही गेलास तर त्याचा मी त्याची सेवा त्याची मनोकामना मी पूर्ण करणार नाही, ते सेवा अधुरी असेल असे स्वतः काळूबाई म्हणते. आणि काळूबाई हे सुद्धा बंगालीच, म्हणजेच ते झाली काळूबाई, बंगालची काली झाली काळूबाई. मुद्दा काय येतो की आपण तिची सेवा किंवा धावजी पाटलाची सेवा कशी करायची. आपण काय करतो, किती मनाभावाने धावजी पाटलांची सेवा करतो. आता असे कितीतरी लोक आहेत की ते धावजी पाटलांना घरात किंवा देवाऱ्यात पुसतात, त्यांना केसाला धक्का लागत नाही व त्यांचा उलट भरभराट होतो, आनंद सुखी राहतात. कारण का, पहिला मुद्दा हा आहे की तुम्ही किती मनाभावापासून सेवा करता, कुठल्या कामाला त्यांचा तुम्ही यूज करून घेता हे महत्त्वाचं आहे. धावजी पाटील हे चांगल्यांचे पण होते आणि वाईटांचे पण होते. चांगल्यांचे कसं, तर धावजी पाटलाला एखादा नवस मागितला तो नवस पूर्ण होतो. जर एखाद्याचं करणी करायची असेल, एखाद्याचं वाटूळ करायचं असेल तर धावजी पाटील ते सुद्धा करतो असं नाही, असं नाही. जेव्हा तुम्ही ते करणी भारामती काढता तेव्हा धावजी पाटील मात्र हात धुवून त्यांच्या पाठीमागं लागतो. असं का, कारण धावजी पाटील हे सुद्धा देवच, तर त्यांना पूजायचं हे खळच आहे, त्यांना पूजायचं. पण तुम्ही कसं पुजता, तुमच्या मनापासून पुजता का, हा प्रश्न सर्वांना पडतो. आपण जेव्हा धावजी पाटलाचा किंवा धावजी पाटलांची मूर्ती, धावजी पाटील त्यांचं हे त्यांचं जर नाळाला आपण पुजतो, ते चांगल्या मनानं पुजतो का, हा प्रश्न तुम्हालाच विचारा. जर तुम्ही एखाद्या दगडाला शेंदूर लावून जर त्याची पूजा केली मनाभावापासून, मनात न पाप ठेवता किंवा न काही करता तुम्ही त्याची पूजा तरी केली, तरी तो दगड तुम्हाला पावतोच. मी असं म्हणत नाही की हे देव नाही आहेत, मी हेच म्हणतो की धावजी पाटीलसुद्धा देवच आहेत. पण तुमच्या मनापासून त्यांना किती मान देता, त्यांना कुठल्या थरावर तुम्ही ठेवता. तर माझा एक प्रश्न आहे की तुम्ही असं का करता, असे अफवा का फैलवता की धावजी पाटीलचा फोटो ठेवू नका देवाऱ्यात. तर माझं एक म्हणणं काय आहे, तुम्ही धावजी पाटलांचा फोटो नारळ पूजण्यापूर्वी, जसं समजा पायऱ्या आपण चढतो, पहिल्या पायरीवर देवांचं जे असतं तुमची परडी म्हणा, देव काळूबाई हे त्यांना वर ठेवा. जे खालची पायऱ्या असते त्याला चांगलं सजवून जरी धावजी पाटलांना पूजलं तरी चालतं, काही विषय होत नाही. अशा मनात तुम्ही शंका आणू नका. त्यांना फक्त भक्ती, माझं भक्त कशी करतो त्यावर ते अवलंबून आहे. समजा एखादा फोटो तुम्ही आणला, तुम्हाला दालिंद्र लागलं किंवा वाईटच व्हायला लागलं, त्याचं कारण तुम्हीच असू शकता. तुम्ही शिवून जाणार, कुठं काय खाल्लं असन, किंवा जेव्हा स्त्री बाहेर बसते 5 दिवसासाठी, जेव्हा तुम्ही त्याला हात लावता, टच करता, वाईटच धावजी पाटलांकडे मागता, मग तुमचं काय होणार, वाईटच होणार. तुम्ही जर चांगलं त्यांना मनाभावापासून जर न काही पाप न करता त्यांना चांगले पूजले तर भरभराट सोनं पैसा समृद्धी आरोग्य सर्व काही मिळेल. असे किती तर आहेत जे धावजी पाटलांचा फोटो देवाऱ्यापाशी पुसतात मनाभावापासून, ते पैशाला आरोग्याला समृद्धीला काही त्यांना कमी नाही. ह्याच्यामुळे म्हणतो त्यांना पूजा, त्यांची सेवा करा, त्यांना घरी आणा चांगल्या मनानं, देवाऱ्याच्या खाली किंवा देवाऱ्याच्या शेजारी त्यांचा फोटो, त्यांचा नारळ काय असेल ते पूजा.